नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माय नोकरीमध्ये रेल्वे भरती दोन हजार आणि शैक्षणिक पात्रता ही बारावी पास आहे तर बघूया याचे काही पूर्ण डिटेल्स आहेत ते आपण व्यवस्थित आता बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वे नंतर त्याचा जो ॲड्रेस आहे तो आहे वेस्टर्न रेल्वे हॉस्पिटल मुंबई सेंट्रल मी बघू शकता आणि नंतर जी त्याची ओपनिंग जी ऑनलाईन फॉर्म भरायची जी, जी डेट आहे ती अठ्ठावीस सहा दोन हजार वीस ते दोन सात दोन हजार वीस ही ॲप्लिकेशन जी तुम्ही मला सेंड करायचं आहे पोस्टसाठी ती त्यांनी तुम्हाला डेट दिलेली आहे आणि जे इंटरव्ह्यूची जी डेट आहे ती चार सात दोन हजार वीस ही आहे ही जी आहे ती ओरिजिनल नोटिफिकेशन आहे आता आपण डिटेल्स बघूया पोस्ट एज लिमिट्स काय काय आहे आणि कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत तर एक नंबर आहे सी एम पी जी डी एम ओ टोटल ज्या ज्या वॅकन्सी आहेत त्या आठ आहेत यू आरसाठी पाच एस सीसाठी एक आणि ओ बी सीसाठी दोन आहेत आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे एम बी बी एस हे त्याचं क्वालिफिकेशन आहे आणि एज लिमिट जी आहे ती त्रेपन्न वर्ष ही आहे आणि जी सॅलरी आहे ती पंचाहत्तर रुपये ही एवढी आहे नंतर दोन नंबर आहे सी एम पी सी एम पी स्पेशलिस्ट आहे आणि त्यांच्या आहेत नऊ या वॅकन्सी आहेत यू आर सा सी एक आणि ओ बी सीसाठी साठी दोन आहेत आणि त्यांचं हे क्वालिफिकेशन ही एम बी बी एस अँड पी जी डिग्री आहे आणि त्यांची एज लिमिट आहे त्रेपन्न वर्षे ही त्यांची एज लिमिट आहे आणि सॅलरी ही पंच्याण्णव हजार इतकी आहे नंतर आहे नर्सिंग सुफडं त्याचं त्रेचाळीस वॅकन्सी आहेत नंतर यू आर एकोणीस एस सी सात एस टी तीन ओ बी सी दहा आहेत आणि ईडब्ल्यू चार आहेत आणि त्यांचं जे क्वालिफिकेशन आहे ते सर्टिफिकेट लागणार आहे त्यांना तीन वर्षाचं नर्सिंगचं आणि एज लिमिट आहे वीस ते चाळीस वर्षापर्यंत आहे आणि सॅलरी ही चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये ही आहे नंतर आहे रिनेर रिप्लेसमेंट त्याची एक जागा आहे आणि त्याचं शिक्षण हे बी एस e. सी प्लस डिप्लोमा आहे आणि त्यांचं एज लिमिट हे वीस ते तेहतीस वर्षे इतके आहे आणि सॅलरी जी आहे पस ती पस्तीस हजार चारशे इतकी आहे नंतर आहे लॅब टेक्सिश टेक्निशियन नंतर त्यांच्या जागा या चार आहेत त्यांचं शिक्षण आहे बारावी हे त्यांचं शिक्षण आहे नंतर विथ सायन्स प्लस डिप्लोमा इन मेडिकल लॅब आहे आणि त्यांचं जे एज लिमिट आहे ती अठरा ते तेहतीस वर्ष आहे आणि सॅलरी एकवीस हजार सातशे रुपये आहे नंतर आहे रेडिओग्राफर त्यांचे दोन जागा आहेत त्यांचं शिक्षण बारावी आहे फिजिक्स अँड केमिस्ट्री अँड डिप्लोमा इन रेडिओग्राफी एज लिमिट आहे एकोणीसशे तेहतीस आणि सॅलरी एकोणतीस हजार दोनशे रुपये इतकी त्यांना सॅलरी आहे त्यांच्या काही कंडिशन आणि टर्म्स आहे ते आता आपण बघणार आहोत एस सी आणि एस टी ओ बी सी डब्ल्यू एस कॅटेगरीज विल बी ॲज पर रूल ते आपण काय रूल आहे ते बघणार आहोत एज रिलॅक्सेशन ऑफ पाच वर्ष एस सी एस टीसाठी सूट आहे आणि तीन वर्ष ओ बी सीसाठी कॅटेगरीसाठी आहे एस सी एस टी अँड ओ बी सी वॅकेन्सी रिस्पेक्टिवली आणि तुम्हाला जर ओरिजिनल पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि आता आपण त्याचा फॉर्म काय आहे कशा पद्धतीचा आहे तो बघणार आहोत तुम्ही बघू शकता तुम्हाला नेम ऑफ द ब्लॅक लेटर्समध्ये लिहायचं आहे बघू शकता कशाप्रकारे हा फॉर्म आहे नंतर लिस्ट डॉक लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तुम्हाला जे जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ती त्याची लिस्ट आहे ती बघणार आहोत डेट ऑफ सर्टिफिकेट नंतर तुम्ही जे एक्झाम पास झालेले आहेत त्याचे सर्टिफिकेट लागणार आहे नंतर एक्स वाय सर्टिफिकेट लागेल कास्ट सर्टिफिकेट वॅलिड सर्टिफिकेट ओबीसी डब्ल्यू एस कॅन्डिडेट त्यांचंही सर्टिफिकेट लागेल तुम्हाला एज प्रूफ एज प्रूफ सर्टिफिकेट यांच्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे आणि तुम्हाला याचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा पुढचे अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण भेटला याच्याबद्दल धन्यवाद